पुस्तक समजून घेताना या पॉडकास्टमध्ये मी तेजस्विनी गांधी मी प्रसन्न कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो या पॉडकास्टमध्ये आपण दरवेळी वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल जाणून घेत असतो आजही अशाच एका छान पुस्तकाचा परिचय आपण ऐकणार आहोत पुस्तकाचं शीर्षक नर मादी ते स्त्री पुरुष लेखक डॉक्टर मिलिंद वाटवे डॉक्टर मिलिंद वाटवे विज्ञान शिक्षक संशोधक आणि विज्ञान लेखक म्हणून चाळीस वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे या संस्थेमध्ये शिक्षण संशोधन आणि विज्ञान प्रसाराचे काम त्यांनी केले आहे आजकाल स्त्री पुरुष संबंधांच्या कुठल्याही पैलूबद्दल बोलणं अनिष्ट मानलं जातं पण मूळ भारतीय परंपरेमध्ये हा विषय त्याज्य मानलेला नाही हे आपल्याला कामसूत्र सारखा ग्रंथ किंवा अनेक मंदिरांवर असलेली प्रणयशिल्प पाहून लक्षात येतं हा विषय उघडपणे मांडावा अशीच परंपरा होती आज तर विज्ञानानं अनेक गोष्टींचं खोलवरचं ज्ञान समोर आणलं आहे त्यामुळे मध्ययुगीन काळातील परकीय आक्रमणांमुळे असलेली अनावश्यक बंधनं सोडून आपण या विषयामागचं वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे नर मादी ते स्त्री पुरुष या पुस्तकात लेखक डॉक्टर मिलिंद वाटवे यांनी स्त्री पुरुष संबंधांच्या उत्क्रांतीविषयीचे असे अनेक पैलू जीवशास्त्रीय आधारानं मांडले आहेत त्यामुळे लेखकाची एक नवी दृष्टी नवी मांडणी आपल्यासमोर उलगडत जाते आपल्याला एखादी व्यक्ती पाहता क्षणी आवडते आणि एखादी आवडत नाही याची कारण अनेकदा स्वतःला सुद्धा कळत नाही याचे कारण अंशतः रासायनिक देवाणघेवाणीत असते तरी त्यात विज्ञान अर्थशास्त्र समाजशास्त्र राजकारण इतिहास आणि मानसशास्त्र हे तर असतेच उत्क्रांतीची ही तत्व फक्त शारीरिक घडणीला लागू नसून माणसाच्या मानसिक सामाजिक घडणीलाही लागू आहेत नुसती जीवघेणी स्पर्धा म्हणजे उत्क्रांती नव्हे ज्या उत्क्रांतीमधून स्वार्थ स्पर्धा हिंसा क्रूरता ही आली त्याच उत्क्रांतीमधून प्रेम वात्सल्य मैत्री नाती निष्ठा आपलेपणा एकोपा सुद्धा आला एवढेच नव्हे तर स्वार्थ त्यागेही आला आणि या सगळ्या गोष्टी एकमेकात मिसळूनच एक सामाजिक व्यवहाराची भाषा तयार झाली चांगल्या समाज निर्मितीसाठी आपण याचा विचार केलाच पाहिजे असे आग्रही मत लेखकाने मांडले आहे आपण असं समजतो की प्रेम वगैरे या मानवी भावना झाल्या परंतु त्या भावना प्राण्यांमध्येही असतात हे उदाहरणांसह स्पष्ट केलेलं आहे प्राणी फक्त जगण्याच्या स्पर्धेसाठी जनुकांच्या हितासाठी जे आवश्यक आहे ते करतात त्यांच्यात प्रेम भीम आपण प्राण्यांच्या भावना पाहू आणि मोजू शकत नाही ही गोष्ट खरी आपण फक्त त्यांची वागणूक पाहू शकतो वास्तविक या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत जगण्याच्या स्पर्धेमधूनच प्रेम वगैरे भावना उत्क्रांत होतात हा नवा दृष्टिकोन येथे सापडतो खोट्या किंवा लपवाछपवीच्या आधारावर नीतिमत्ता उभी करता येत नाही सत्याला उघडपणे सामोरं जाणं हाच नीतिमत्तेचा पाया असला पाहिजे त्यामुळे जे, जे वास्तव उत्क्रांतीनं माणसाला दिलेलं आहे त्याला आपण काही वळण देऊन अधिक स्थिर आणि न्याय समाजासाठी ते अंगीकारलं पाहिजे आपल्या कल्पना बदलायला थोडा वेळ लागेल हे खरं पण नवीन पिढीमध्ये हा बदल दिसायला सुरुवात झालीय त्या बदलाला समजून घ्यावं आणि त्याचं स्वागत करावं असा आग्रह लेखकानं धरला आहे या सर्वांगीण विषयावर भाष्य करणारं हे पुस्तक डब्ल्यू 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 डॉट सकाळ पब्लिकेशन्स डॉट कॉम यावर उपलब्ध आहे पुस्तकाची किंमत दोनशे सत्तर रुपये आणि पृष्ठसंख्या एकशे ब्याण्णव तुम्ही हे पुस्तक फ्लिपकार्ट ॲमेझॉन या ठिकाणाहूनही विकत घेऊ शकता संपर्क पाच वेळा आठ एकोणपन्नास शून्य पन्नास आठ 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 एकोणपन्नास शून्य पन्नास धन्यवाद